नमस्कार वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या आपल्या कार्यक्रमात मी सुविधा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रविराज अहिरराव आपल्या गोव्यातल्या प्रेक्षकांना तर हे ओळखीचे झालेलेच आहेत सा ते सातत्याने आपल्याला मार्गदर्शन देत आहेत वास्तुशास्त्रावरती तर आपण सगळे तर त्यांना ओळखतोच पण जे आपले नवे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मी त्यांची थोडीशी माहिती देते ते आपल्या भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठं वास्तुशास्त्राचं सेंटर आणि प्रशिक्षण देणारी त्यांची संस्था त्याचे ते संस्थापक आणि संचालक आहेत सुमारे बावीस कंट्रीजमध्ये त्यांचे सेंटर्स आहेत फक्त भारतातच नव्हे तर त्यांनी एकतीस हजारहून जास्त ग्राहक या सगळ्या कंट्रीजमध्ये जोडलेले आहेत आणि सात हजारहून जास्त स्टुडंट्सना त्यांनी प्रशिक्षणसुद्धा दिलेलं आहे त्यांचं श्रीमतीसुद्धा श्रीमती मंजूश्री अहिरराव या सुद्धा या विषयावर एक तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी बरेच सुद्धा मिळवलेले आहेत त्यांच्यापैकी वास्तुश्री वास्तुरत्न असे बरेचसे सुद्धा मिळालेले आहेत त्यांना तर असे हे डॉक्टर रविराज आज आपल्यासोबत आहेत वेलकम डॉक्टर रविराज फ्रुडंटच्या प्रेक्षकांना डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार तर डॉक्टर आज आपण डिस्कस करू इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल आणि रिअल इस्टेट यांच्याशी जोडलेल्या वास्तुशास्त्राबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर डॉक्टर इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल जे प्रोजेक्ट्स असतात त्यांच्यामध्ये हे लागू होतं का वास्तुशास्त्र ह्याच्याबद्दल आपण काय सुविधा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे नमूद केली पाहिजे की जिथे पाय ठेवायला जमीन आहे चार बाजूनी भिंतींचं चा संरक्षण आहे आणि वर डोकं झाकायला छत आहे आणि त्या वास्तूचा माणसाद्वारे अथवा प्राण्याद्वारे वापर केला जात असेल तर त्या प्रत्येक वास्तूला वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात म्हणजे अगदी माझ्या डोक्यात असा पण एक विचार आहे की एखाद्या कार्यक्रमामध्ये गोवा राज्याचाच मी नकाशा घेईन आणि त्या गोवा राज्याचं वास्तुशास्त्र हे सुद्धा मी सांगू शकेन हे थोडक्यात एखादा भूखंड असेल प्लॉट असेल तर त्याला सुद्धा वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात आता आपण जर एखाद्या कारखान्याबद्दल बोलणार आहोत तर कारखान्यामध्ये कसे माहिती का की कारखान्यामध्ये माणसं काम करतात कारखान्यामध्ये मशीनरी आहेत माणसं पंचमहाभूतांनी बनलेली आहेत मशीनरी म्हणजे वजन मग त्या मशिनरीमध्ये अग्नितत्व पण असतं म्हणजे एनर्जी हीट इलेक्ट्रिसिटी बरोबर त्याच्यामध्ये हवेचा पण वापर असतो पाण्याचा पण वापर असतो म्हणजे जलतत्व आलं अग्नितत्व आलं वायुतत्व आलं वजन असतं म्हणजे पृथ्वी तत्व आलं आणि त्या मशीनमध्ये किंवा त्या एकंदरीत ठिकाणी अनेक ठिकाणी पोकळ्या कॅव्हिटीज असतात म्हणजे आकाश तत्व आलं त्यामुळे ही पंचमहाभूत तिथे आहेत माणूस आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना वास्तुशास्त्र लागू पडतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगू का की इंडस्ट्रीयल वास्तुशास्त्र म्हणजे आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण इंडस्ट्रीजचं वास्तुशास्त्र mm. आणि रिअल इस्टेट प्रोजेक्टचं वास्तुशास्त्र या दोन विषयांवर आपण चर्चा करणार आहोत प्रामुख्याने तर हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना हा वास्तुशास्त्रातला सगळ्यात कठीण भाग आहे mm. म्हणजे एखाद्या कारखान्याचं वास्तुशास्त्र करणं हे येड्या गबळ्याचं काम नाही हे पहिले लक्षात ठेवा म्हणजे याचा अर्थ काय तर या ठिकाणी जो तुम्ही तज्ज्ञ निवडाल ना तो एक्स्ट्रा ऑर्डिनरीच असला पाहिजे कारण कारखान्यामध्ये माहिती आहे का एक साधं उदाहरण मी सांगेन एक वॉशिंग मशीनचं आपण उदाहरण घेऊ म्हणजे इंडस्ट्रीयल वॉशिंग मशीन असत की जिथे मोठमोठे आता सपोज हॉटेलमधल्या सगळ्या चादरी उशा कवर वगैरे धुतले जातात हॉस्पिटलमधले सगळे कपडे मोठ्या प्रमाणावर धुतले जातात मग त्याचे जे इंडस्ट्रीयल वॉशिंग मशीन असतात ते प्रचंड मोठे असतात अशा अनेक इंडस्ट्रीयल लॉन्ड्रीचं सुद्धा मी वास्तुशास्त्र केलं आता नुसतं वॉशिंग मशीन म्हटलं तर प्रचंड आगडबंब आहे म्हणजे वजन आलं म्हणजे पृथ्वी तत्व आलं मग जर पृथ्वी तत्व आलं तर मग ते साऊथ मध्ये ठेवलं पाहिजे पण मग त्याच्यामध्ये पाणी वापरलं जातं बरोबर मग ते नॉर्थ मध्ये येतं पाणी मग मं नॉर्थ मध्ये ठेवायचं का त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी येते म्हणजे अग्नितत्व आलं मग ते साऊथ मध्ये ठेवायचं का मग पा कपडे वाळवण्यासाठी त्याच्यामध्ये ब्लोअर असतो म्हणजे हवा आली मग ते नॉर्थ वेस्टला ठेवायचं का का त्याच्यामध्ये सुद्धा पोकळी असते ज्याच्यामध्ये कपडे पाणी वगैरे भरलं जातं आलं मग आकाशतत्व आकाश मध्यभागी ब्रह्मतत्वात असतं मग हे वॉशिंग मशीन नॉर्थ ईस्टला ठेवायचं का साऊथ ईस्टला ठेवायचं का साऊथ वेस्टला का नॉर्थ वेस्टला का मध्यभागी हे फार महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल आतमध्ये पहिल्यांदा शिरतो त्याच्यावर एका पाठोपाठ एका पाठोपाठ एका, पाट, एका, पाट, एका, पाट, एका पाट, अनेक अशा प्रोसेस होतात आणि मग त्यातून फिनिश गुड बाहेर निघत मग अशा वेळी ते जे वास्तुशास्त्र करावं वा लागतं तो अतिशय गंभीर विषय आहे आणि इथे मी एक तर दोन गोष्टी सांगेन की जे कोणी वास्तुशास्त्र वास्तुतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात त्यांनी इंडस्ट्रीयल वास्तूचं काम आलं म्हणून पटकन त्याच्यावर झेप टाकू नये खरंच ते काम आपल्याला पेलवतं का याचा विचार करावा म्हणजे जर बेसिकली एक लक्षात घ्या तुम्ही एखादं काम नाही बाबा हे काम हेवी आहे पाहिजे जा अभ्यास करा पण जर ते काम तुम्हाला झेपत नसेल तर समोरच्या व्यक्तीला सांगा इमानदारीत की नाही हे काम कॉम्प्लिकेटेड आहे माझ्या पलीकडचं उलट तो माणूस तुमचं कौतुक करेल पण इथे काय आहे ना की बेसिकली काम मिळालं नाही घे आटोपटक समोरच्याला काय कळतंय गुंडाळ हे जर केलं तर समजायचं <laughs> की त्या वास्तुतज्ञाचे दिवस भरले कारण शॉर्टकट मध्ये तुम्ही लव एक लक्षात घ्या लोकांना किती दिवस पुढ्या बांधाल त्यामुळे हा तज्ज्ञ अतिशय महत्त्वाचा असला पाहिजे बरं आता बघा जसं वॉशिंग वरून मी उदाहरण दिलं तर उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगू का की कारखान्याचे सुद्धा एंट्रन्स कुठे असला पाहिजे <laughs> म्हणजे जिथून रॉ मटेरियल किंवा वर्कर्स किंवा सगळे मॅनेजर्स मालक येतील ते काही प्रवेशद्वार महत्वाचे आहेत मग जर पाण्यात तिथे काही पाण्याचे वॉटर ऑपरेशन्स असतील वॉटरशी संबंधित तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक तर पाण्याचा साठा ठेवायचा असेल तर तो नॉर्थ इस्टमध्ये त्याच्या पाण्याच्या टाक्या घेतल्या पाहिजेत जर वरती ओव्हरहेड टँक्स घ्यायचे असतील तर त्या साऊथ वेस्टमध्ये घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याचशा केमिकल कारखान्या प्लांटमध्ये एफ्लुअंट ट्रीटमेंट प्लांट असतो म्हणजे जे सगळं कारखान्याचं जे वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर नाल्यात सोडण्या अगोदर त्याचं निष्क्रियकरण केलं जात तर ते जे न्यूट्रलायझेशनचं काम आहे त्याला एफ्लुएन ट्रीटमेंट प्लांट म्हणतो तो सुद्धा कुठे असला पाहिजे हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर रॉ मटेरियल <coughs> ते किती प्रमाणात आहे फिनिश गुड आता फिनिश गुड फार महत्वाचं आहे म्हणजे या निमित्ताने मी एक सांगतो की जो तयार झालेला माल आहे जो डिस्पॅच करायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की फिनिश गुड हे मध्ये म्हणजे वायव्य दिशेत ठेवलं पाहिजे माल लवकर बाहेर जातो अच्छा आणि जर तेच जर फिनिश गुड साऊथ वेस्ट मध्ये ठेवलं तर असं घट्ट चिटकून बसेल म्हणजे माल बाहेर जाणारच नाही शेवटी मॅन्युफॅक्चर आहे त्याला माल विकायचा आहे त्यामुळे त्याने ते नॉर्थवेस्ट मध्ये ठेवलं तर माल लवकर जाईल साऊथ वेस्ट मध्ये अर्थात एक लक्षात घ्या पण याच सगळ्या इंडस्ट्रीमध्ये याच वजनाचं पण अलोकेशन असतं की जर तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये शंभर युनिट ठेवले तर मध्ये दोनशे युनिट ठेवले पाहिजे साऊथ मध्ये तीनशे युनिट आणि वेस्ट मध्ये चारशे युनिट म्हणजे हे वजनाचं ॲलॉकेशन आता इथे काय माहिती का की या ज्या काही गोष्टी म्हणजे हा खूप मोठा कॉम्प्लिकेटेड विषय की जेव्हा मी तो विद्यार्थ्यांना शिकवायला जातो तेव्हा मग तिथे तासन तास त्याच्यावर मला बोलावं लागतो आणि इथे आपल्याला वीस पंचवीस मिनटांमध्ये हा विषय मांडायचा म्हटला तो कठीण आणि मी जे काही सांगायला चालू आहे मला खात्री एक ग्राहक तर आपले प्रेक्षक जे आहेत ना ते सगळं अगदी मन लावून ऐकतायत पण एका पाठोपाठ एक गोष्ट सांगाय सांगत असल्यामुळे त्यांचं जम्बलिंग पण होतं की अरे वजन कुठे काय फिनिश गुड कुठे काय रॉ मटेरियल पण हे जे आहे ना आता याच्यामध्ये काय असतं की ज्यांचे ऑलरेडी फॅक्टरीज युनिट वगैरे तयार झालेले आहेत एकदा का मशिनरी बसवली आहे तर ती सारखी बदलता येत नाही कठीण आहे मग मला या सगळ्या ग्राहकांना तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही तुमच्या कारखान्याची जी काही इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही दहा टन प्रोडक्शन करणं ही तुमच्या कारखान्याची कॅपॅसिटी आहे मग ते प्रोडक्शन तेवढं मिळतं आहे का की कुठेतरी गाडी तुमची पाच सहा टनाच्या आसपास म्हणजे तुमच्या इन्स्टॉल कॅपॅटिस कॅपॅसिटीच्या फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंटवरच तुमची गाडी रेंगाळते का म्हणजे अंडर युटिलायझेशन होत असेल तर तिथे वास्तुदोष आहे अच्छा किंबहुना तुमच्या वर्कर्समध्ये सतत सतत आणि सतत असंतोष आरोग्याच्या तक्रारी अशा काही गोष्टी आहेत का मग वास्तुशास्त्राचा संबंध आला तुम्हाला मागणी भरपूर येते पण प्रोडक्शन निघत नाही आहे किंवा प्रोडक्शन झालं आहे माल विकलाय पण मार्केटमधून पैसा येत नाही आहे अशा अनेक गोष्टी किंवा काही ठिकाणी ना मी तुम्हाला सांगतो की काही पर्टिक्युलर मशीन आयदर त्या परफॉर्म करतच नाही किंवा बाजूपेक्षा जास्त परफॉर्म करतात मग त्याच्यामुळे इतर डिपार्टमेंटला तो सगळा डिफरन्स निघतो किंवा तुमच्याकडे प्रॉडक्टला प्रचंड चांगली क्वालिटी आहे पण तरी सुद्धा तो लोक तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट घेत नाही सो अशा अनेक प्रश्न आहेत थोडक्यात तुम्हाला बेसिकली मी असं म्हणेन की इंडस्ट्रीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू देत किंवा सातत्याने तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत तर माझं या सर्व उद्योजकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही बेसिकली तुमच्या इंडस्ट्रीय युनिटचं पूर्णपणे एकदा वास्तुशास्त्राचं ऑडिट करून घ्या yes. ते केल्यानंतर मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ना तुम्ही मला सांगू नका माझा वास्तुतज्ञ तुमच्या कारखान्याचं पूर्णपणे विश्लेषण करेल अभ्यास करेल आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय येतात ना तो सांगेल तुम्हाला अच्छा आणि मग जर मी डायग्नोसिस केलंय तुम्ही तुम्हाला उपाय देऊ शकतो आणि कारखान्यामध्ये एक लक्षात आहे म्हणजे गोव्यातल्या मी अनेक मोठमोठ्या <coughs> उद्योगांचं म्हणजे अगदी औषधी उद्योगातल्या अग्रणी कंपन्यांचं सुद्धा वास्तुशास्त्र मी गोव्यातलं केलेलं आहे आणि अनेक छोटे मोठे शेकडो उद्योजकांना आपण संकटातून बाहेर काढलेलं आहे <coughs> त्यामुळे वास्तू इवन एवढंच कशाला म्हणजे जे सध्याच्या सरकारमधल्याच एका मंत्र्यांनी या औद्योगिक संघटनांसाठी सुद्धा माझं एक लेक्चर आयोजित केलं होतं औद्योगिक hmm. संघटनांसाठी hmm. गोव्यातल्या ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग आठ इंडस्ट्रियल युनि झोन्स आहेत त्या सगळ्यांच्या प्रतिनिधींसाठी आणि आजही माझी या सर्व प्रतिनिधींसाठी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक इंडस्ट्रीयल असोसिएशन्सना मार्गदर्शन करण्यासाठी hmm. त्यांच्याकडे जाऊन त्यांना एक मोफत मार्गदर्शन लेक्चर देण्याची ऑलवेज तयारी असते व्हेरी शेवटी कसं आहे ना की आज ज्या इंडस्ट्रीमध्ये त्या उद्योजकांनी करोड रुपये गुंतवले आहेत hmm. तो व्यवसाय प्रॉफिट मध्ये चालणं हे फार महत्वाचं बरोबर अर्थात एक लक्षात घ्या वास्तुशास्त्र काही मी तुमचं प्रारब्ध घडवणार नाहीये तुमची डेस्टिनी मी बनवणार नाहीये hmm. पण तुमची गाडी ज्या गाडीचं निश्चितपणे जी गाडी एकशे वीसच्या स्पीडने धावू शकते पण जर ती गाडी पन्नास साठच्या स्पीडलाच कुठेतरी अडखळते तर त्या गाडीचा स्पीड वाढवायचं काम hmm. वास्तुशास्त्र करेल त्याची एफिशियन्सी वाढवणं येस डेफिनेटली हो तर ते, yes, hmm. hmm. ते काम आपण करू शकतो आणि या अनुषंगाने मी असं म्हणेन की ही तुमची लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट hmm. एक चांगल्या प्रॉफिटेबल इक्वेशन मध्ये आणण्यासाठी आज वर्कर्सचा प्रॉब्लेम म्हटला की त्या मालकाला किती डोक्याला त्रास असतो इवन एवढंच कशाला काही काही ठिकाणी सरकारी प्रॉब्लेम्स कोर्ट कचेरी मार्केट मधून वसुली लवकर न होणं या सगळ्या गोष्टींचा सुद्धा वास्तुशास्त्राची संबंध आहे आणि या सगळ्या गोष्टी किंबहुना याही पुढे मी जाऊन असं म्हणेन की आत्ता मुंबईत एका भारतातल्या एका राज्य सरकारतर्फे तिथे एक इन्व्हेस्टमेंट समिटची कॉन्फरन्स घेतली गेली आणि मी तिथे त्या कॉन्फरन्सला आमंत्रित होतो तर तिथे अनेक उद्योजकांना त्या सरकारने आमंत्रित केलं होतं की आमच्या राज्यात येऊन तुम्ही उद्योग लावा पण ज्यावेळी त्यांना कळलं की मी तिथे आहे तर त्यांच्याच एका मिनिस्टरनी तिथे बोलता सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा प्लॉट घेण्यापासून तर तुमचं इंडस्ट्री लावण्यापर्यंत हे सगळं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तर पुरवतो आहोतच प्लस इथे एक वास्तुतज्ञ पण आले जे तुमच्या जागेच्या निवडपासून तुमच्या संपूर्ण कारखान्याचा लेआउट करून देणं म्हणजे जे एक्झिस्टिंग आहे त्यांच्याबद्दल मगाशी मी सांगितलं कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता आपण त्यांचं ऑडिट करू आणि त्यांना पॉझिटिव्ह करू आणि जर ज्याला कोणाला नवीन युनिट टाकायचं असेल तर त्याच्या जागा सिलेक्शन पासून तर फायनल त्याचा टन की पर्यंत सगळ्या गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि अशा पद्धतीने जे कारखाने रडतखडत खडत चाललेत त्यांना स्ट्रॉंग करू जे बंद पडले आहेत त्यांना चालू करता येईल अच्छा आणि जे चालू करू इच्छित आहेत त्यांना आधीच एकदम स्ट्रॉंग सक्षम कारखाना कसा तयार करायचा हे सुद्धा वास्तुशास्त्राच्या माध्यमातून करू शकतो वा म्हणजे नक्कीच खूपच इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल ह्याच्यामध्ये म्हणजे संजीवनी देण्यासाठी वास्तुशास्त्राचा हा अभ्यास तसंच रिअल इस्टेट एजंट्स जे आहेत जे डिव्हलप करतात त्यांना पण वास्तुशास्त्राद्वारे संजीवनी देता येईल का अगदी नक्की इनफॅक्ट वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूचं शास्त्र वास्तूचं शास्त्र म्हणजे याचा अर्थ केवळ आपण राहतो त्या घराचंच वास्तुशास्त्र असा अर्थ नाहीये तर सगळ्याच रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीय सगळ्या इनफॅक्ट तुला सांगू का की uh, मध्यंतरी एक दोन वर्षापूर्वी आम्ही एका नामांकित वृत्तपत्राला सोबत घेऊन इथल्या हॉटेल ताज विवांतामध्ये गोव्यातल्या बिल्डर्ससाठी एक कॉन्फरन्स आयोजित केली होती त्या कॉन्फरन्सचा विषयच होता की तुमच्या प्रकल्पामध्ये वास्तुशास्त्राचा अंगीकार कसा करता येईल आणि दुसरी गोष्ट तुमच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये तुम्हाला काय काय अडचणी येतात एवढंच कशाला की इथे जी एक बांधकाम व्यावसायिकांची जी एक संस्था आहे क्रेडाई म्हणून तर त्या क्रेडाईच्या कार्यालयात सुद्धा त्यांच्या बिल्डर्स मेंबरसाठी माझा एक दीड वर्षापूर्वी मी एक सेमिनार त्यांच्यासाठी से घेतला होता बिल्डर्सनं काय होतं की बिल्डर्स हा विषय खूप मोठा आहे म्हणजे एक तर पहिली गोष्ट मी असं म्हणेन की तुम्ही जेव्हा एखादा प्रकल्प बांधताय मग त्याची प्लॉटची निवड पण जनरली इथे बिल्डरचा प्रश्न असा असतो की तो बिल्डर प्लॉटची निवड या भानगडीत पडायला मागत अस तो म्हणतो एक तर जमीन मिळत नाही आणि मिळत नाही म्हणून मग तो जी मिळेल ती घेऊन टाकतो अच्छा पण तसं बघायला गेलं तर जमीन घेण्यापासून वास्तुशास्त्र लागू पडतं सो so, ठीक आहे तर जमीन त्यांनी घेतलेली ऑलरेडी किंवा घेताना चॉईस नसतो म्हणून ते घेऊन मोकळ होतात पण मग त्या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो की त्या जमिनीला सुद्धा आपण व्यवस्थित वास्तुदोष काढून त्याला उपाययोजना देऊ आज वास्तु रविराजकडे गेल्या अठरा वर्षामध्ये एटीन इयर्सच्या मध्ये आम्ही इलेवन हंड्रेड प्लस इलेवन पेक्षा जास्त बिल्डर्सना वास्तुशास्त्र मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांचे प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्यात मदत केली अरे वा आणि आजही बेसिकली मी तुला सांगतो की आजही गोव्यामध्ये एक जवळजवळ एक पंधरा ते वीस बिल्डर्स मी असं म्हणेन की जे सातत्याने त्यांच्या प्रोजेक्टचं गायडन्स आमच्याकडून घेतल्याशिवाय काम करत नाही म्हणजे आता सुद्धा मी आलोय गोव्यात माझा तीन दिवस मुक्काम आहे तर मी तुला एवढं नक्की सांगू इच्छितो की या तीन दिवसामध्ये मी किमान तीन ते चार बिल्डर्सच्या साईट न व्हिजिट करणार आहे तर आता ह्याच्यामध्ये कसं असतं की एक तर बेसिक आम्ही असं करतो की बऱ्याच वेळा काय होतंय की म्हणजे गेल्या अठरा वर्षामध्ये मी असं म्हणेन की खास करून गेल्या सोळा वर्षापर्यंत आमचा प्रवास असा होता की बिल्डर्स आमच्याकडे येतात अर्थात का का ते काय करतात प्लॅन तयार करतात अप्रूव्ह करून घेतात आणि बांधकामाला सुरुवात करतात बांधकामाला जेव्हा त्यांना अडचणी यायला सुरुवात होतात ना तेव्हा त्यांना वास्तुतज्ञ आठवतात अरे साप मेरा प्रोजेक्ट अटक गया कुछ करो <laughs> अर्थात माझं त्यांना सातत्याने सांग पण कसं आहे ना आपल्याकडे माणसाची एक प्रवृत्ती आहे जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही ना तोपर्यंत चालू दे गाडी बिंदाच ढकाली पण मग प्रॉब्लेम आले की मग साफ को आता ही काय जादू नाही आहे पण तरी मी सांगतो की आजपर्यंत मी दोन हजार बांधकाम प्रकल्प भारतात आणि भारताबाहेर म्हणजे अगदी मी असं म्हणेन की एक सिंगल बिल्डिंग इव्हन आता गोव्यात एक बिल्डिंग तयार होते जी पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार एक सिंगल बिल्डिंग ज्याच्यामध्ये आठ फ्लॅट आहेत जे हार्डली सात आठ हजार स्क्वेअर फुटापासून तर चाळीस लाख स्क्वेअर फुटापर्यंतचा आय टी पार्क अशा प्रकल्पांना आपण वास्तू मार्गदर्शन दिलं आहे आणि खास करून जिथे हा जो ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे त्याने प्लॅन अप्रूव्ह झाला आहे वास्तुशास्त्र वास्तुदोष निर्माण करून ठेवले आता बदल करता येणार नाही मग अशा वेळी आपण त्यांना काय करतो तर त्यांना त्यांच्या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करतो त्याच्यात काय काय वास्तुदोष ते शोधून काढतो बरं वास्तू आपलं रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये ना बदल करायला काही स्कोप नाही जे चा काम चालू आहे ते मग त्या ठिकाणी फक्त आणि फक्त उपाययोजना करूनच आम्ही त्यांना पॉझिटिव्ह करतो आणि मी जसं म्हटलं की आज जवळजवळ अकराशे ते बाराशे प्रोजेक्ट मागील अठरा वर्षात आम्ही वास्तुशास्त्र उपाययोजना देऊन पॉझिटिव्ह केले आता <coughs> या ठिकाणी मला एक प्रकर्षाने सांगतो की जेव्हा हे असे जे रिअल इस्टेट प्रोजेक्ट आम्ही त्यांना रेमेडीज देतो ना आणि रेमेडीज देऊन त्याला पॉझिटिव्ह केलं ना तर आम्ही त्या बिल्डरला त्या प्रोजेक्ट साठी hmm. वास्तुशास्त्र कॉम्प्लायन्स सर्टिफिकेट देतो oh. म्हणजे वास्तु रविराज सर्टिफिकेट ऑफ वास्तु कॉम्प्लायन्स hmm. किंवा वास्तुशास्त्र कॉम्प्लायन्स सर्टिफिकेट देणारी रविराज ही भारतातली एकमेव कंपनी आहे oh. अच्छा आणि हे कस का देऊ शकतो याच कारण वास्तु रविराजच्या नावाला असलेली जगनमान्यता आज लोकांचा प्रचंड विश्वास आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की आज आमचे काही डेव्हलपर्स आमचे असे क्लायंट आहे साहेब हे प्रोजेक्ट चालू कर राहो हे कॅ आपरा चेक करलो और हमारा उसको ट्रीटमेंट करो और हमको सर्टिफिकेट देतो आता ह्याच्यामुळे होतं काय माहिती का की वास्तुरविराच्या ट्रीटमेंट केल्यामुळे त्याचा प्रोजेक्टमधल्या अडचणी दूर होतात त्याचा प्रोजेक्ट पटपट पटपट काम करायला जर साधी सिम्पल गोष्ट लक्षात घे की एका बिल्डिंगचं काम जर तीन महिने जर रखडलं तर त्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतं पण त्याच ठिकाणी जर त्याने एक लाख सव्वा लाख रुपयाचं छोटं मोठं काम जर वास्तुशास्त्राचं केलं तर तो, तो दिरंगाई तर होणार नाहीच पण वास्तु रविराज वास्तु सर्टिफिकेट मिळाल्यामुळे बाजूवाल्यापेक्षा दोनशे रुपये स्क्वेअर फुटा मागे त्याला जास्त मिळतात बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट चांगली आहे पण त्याला प्रॉफिट पण तेवढाच आहे त्याचा फायदा पण खूप आहे आणि शिवाय एकीकडे काय की बिल्डरचं काम फास्ट होत त्याचे पैसे वाचतात त्याचा प्रॉफिट वाढतो एवढंच नव्हे तर ग्राहकाला वेळेत फ्लॅट दिल्यामुळे त्याची मार्केटमधली क्रेडिबिलिटी hmm. एक्झॅक्टली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकाला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट मिळतो hmm. ते पण सर्टिफिकेट सो हा एक प्रकार आणि याच्या पुढचा प्रकार आम्ही आता असा केलाय की आज माझ्याकडे शेकडो आर्किटेक्ट ची टीम आहे माझ्या सात हजार विद्यार्थ्यांपैकी किमान सहाशे विद्यार्थी आर्किटेक्ट आहेत त्यामुळे आम्ही काय केलं माहितीये का की याच आर्किटेक्टना सोबत घेऊन आम्ही आता तुमच्या बिल्डिंग प्रोजेक्ट ची डिझाईन वास्तुशास्त्रानुसार वा। अगदी बिल्डिंगच्या गेट पासून तर प्रत्येक फ्लॅटचं किचन टॉयलेट बाथरूम बेडरूम वगैरे हे मॅक्झिमम हा शंभर टक्के शक्य नाही आहे पण आज जे फ्लॅट आहे तयार भा भारतामध्ये त्याचं वास्तुशास्त्र हार्डली पस्तीस टक्के पण जे आम्ही डिझाईन करून देतो तिथे तुम्हाला ऐंशी टक्के वास्तुशास्त्र मिळेल अरे वा प्रत्येक घर ऐंशी टक्के वास्तुशास्त्र आणि हा बेसिकली तुम्हाला सांगू की ही आज बेसिकली मी तुम्हाला सांगतो की गेल्या दीड ते दोन वर्षापासून हा नवीन कॉन्सेप्ट अर्थात नवीन कॉन्सेप्ट रुजवताना वेळ लागतो पण एकदा का त्याची सुरुवात झाली म्हणजे आज मी तुम्हाला असं सांगेल की ठाण्यामध्ये एक मोठ्या कंपनीची प्रचंड मोठी जमीन आहे त्यांचा एक प्रोजेक्ट येतोय बत्तीस माळ्याचे अकरा टॉवर्स आणि त्या कंप्लीट प्लॅनिंग डिझायनिंग वास्तुशास्त्रानुसार वा पुण्यात तीस माळ्याचा एक टॉवर येतोय ज्याचा इनफॅक्ट ने प्लॅन अप्रूव्ह केला तो पण पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार मुंबईत परळ भागामध्ये एक मोठा प्रोजेक्ट चोपन माळ्याचे दोन टॉवर तयार होत आहेत ते पण पन पूर्णपणे वास्तुशास्त्रामध्ये गोव्यात बिचोलीमध्ये एक छोटासा प्रोजेक्ट साकारतोय प्रत्येक फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार वा नागपूरमध्ये प्रोजेक्ट साकारतायत आम्ही सिंगापूरमध्ये सुद्धा एक सर्व्हिस अपार्टमेंट वास्तुशास्त्रानुसार डिझाईन करून बांधतो अच्छा त्यामुळे आता बेसिकली मी असं म्हणेन की आता कुठे कुठे प्रोजेक्ट चाललेत मला सांगणं कठीण आहे पण मी आपल्या प्रेक्षकांना एवढंच सांगेल की जर वास्तुरविराजच्या वर जर गेलात तर कुठे कुठे असे वास्तुशास्त्रानुसार प्रोजेक्ट आम्ही डिझाईन करून देतोय याची माहिती मिळेल आणि कुठल्या प्रोजेक्टना आम्ही रेमेडीज देऊन पॉझिटिव्ह केलंय सुद्धा सगळ्या गोष्टी एवढंच नाही तर ह्या ज्या डिझाईन केलेल्या प्रोजेक्टना आम्ही ग्रीन कलरचं सर्टिफिकेट देतो म्हणजे डिझाईनचं सर्टिफेट आणि ज्यांना रेमेडीजचं सर्टिफिकेट देतो त्यांना आम्ही गोल्ड सर्टिफिकेट देतो ओके म्हणजे आपण याला रेमेडी दोन पॉझिटिव्ह केले ग्रीन असेल तर याला प्लॅनिंग डिझायनिंग दोन्ही केले सो okay. so, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी म्हणजे बिल्डर्सना येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सोडवू शकतो अच्छा तर बिल्डर्स ने हमखास याची याचा फायदा उठवावा म्हणजे वास्तुशास्त्रामुळे त्यांची एफिशियन्सी सगळंच वाढू शकतं सो रिअल इस्टेट साठी मी म्हणेन की हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक टप्प्यावरती तर आजचे आपले औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल आणि रिअल इस्टेटच्या बद्दल तर आपण बोललेलोच आहोत तुम्हाला ह्याचा सारांश सांगू शकता का आपण आपल्या सारांश बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय थोडक्या वेळात मी असं म्हणेन की ज्या इंडस्ट्रीज अस्तित्वात आहे आणि ज्यांना सातत्याने काही ना काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांनी एकदा वास्तूचं ऑडिट करून घेणं नक्की आणि ते पण निष्णात कारण रविराज कडे आज अठरा वर्षापासून त्यामुळे आमचा अनुभव प्रचंड दांडगा आहे आमचा सक्सेस रेशो ऍब्सोलूटली व्हेरी हाय आहे nice. व्हेरी त्यामुळे तुम्हाला तुमची इंडस्ट्री वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आणखीन फ्लरिश करणं हे सहज शक्य आहे नवीन इंडस्ट्री सेटअप करणार असाल तर त्यासाठी सुद्धा आमचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकतात ज्या इथे वेगवेगळे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स किंवा संस्था आहेत एज असोसिएशन्स आहेत त्यांनी मला कधीही बोलवावं मी तयारही यायला त्यांच्या सदस्यांना आपण वास्तुशास्त्र मार्गदर्शनसाठी एक मार्गदर्शन ले व्याख्यान ले, 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 किंवा लेक्चरसुद्धा आपण देऊ शकतो त्यांच्यासाठी आपण वर्कशॉप घेतो बिल्डर्सना बेसिकली मी असं म्हणेन की ऑनगोईंग प्रोजेक्ट प्रोजेक्ट उपाययोजना त्याला पॉझिटिव्ह त्याला वास्तुशास्त्राचं सर्टिफिकेट काम सक्सेस स्मूथ सुरळीत नवीन प्रोजेक्ट त्याला प्लॅनिंग डिझायनिंग थेट अगदी फ्लोअर प्लॅन घराच्या प्रत्येक फ्लॅटच्या नकाशापर्यंत त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षकांना मी असं म्हणेन की प्रेक्षक आता तुमची वेळ आली आहे <laughs> आम्हाला घर वास्तुशास्त्रानुसार हवं ही जर तुम्ही मागणी केलीत तर अर्थात बिल्डर्सना सुद्धा याची जाणीव होत चाललेली आहे <laughs> त्यामुळे ते सुद्धा प्लॅनिंग डिझायनिंग करतात आणि तिचं याच बिल्डर्सना बेसिकली मी असं म्हणेन जमीन घेताना येणारे प्रॉब्लेम्स प्लॅन अप्रूव्ह करताना येणारे प्रॉब्लेम्स एक्झिक्युशन म्हणजे बांधकाम करताना येणारे प्रॉब्लेम आणि सेलिंग मार्केटिंगमध्ये येणारे प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींचा वास्तुशास्त्राशी संबंध आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण नक्की सुधरवू शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या की वास्तुशास्त्र म्हणजे काही जादू नाही आहे वास्तुशास्त्र म्हणजे तुमचा भाग्यविधाता नाही आहे पण तुमची अडकलेली गाडी किंवा स्लो स्पीडनी चालणारी गाडी वेगात कशी पुढे जाईल एवढं काम वास्तुशास्त्र आणि तुमचा यशाचा आलेख सक्सेस रेशो हे वास्तुशास्त्र वाढवू शकतो याची मी खात्री देतो दॅट्स ऑल धन्यवाद इंडस्ट्रियल आणि रिअल इस्टेट एजंट्स या माहितीचा भरपूर फायदा उठवतील आणि उठवावा असं वा मला वाटतं आजच्या एपिसोडमधून अजूनही खूप ह्याच्यावरती डिस्कशन व्हायचं आहे अजून बँकिंग सेक्टरच्या लोकांसाठी सर आपण आला तिथे इतकी सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद दर बुधवारी पाहायला विसरू नका आमचा हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसात वाजता आणि रात्री दहा वाजता नमस्कार नमस्कार